आरेमधील मेट्रोची कारशेड दुसरीकडे हलवण्यासाठी राज्य सरकारने आवश्यक ती तयारी झाल्याची माहिती दिली आहे आता ज्या ठिकाणी दोन हजार वृक्ष तोडून पर्यावरणाचा ह्रास करण्यात आला त्या आरेच्या ठिकाणी पर्यावरणाशी संबंधित वाईल्ड लाईफ फॉरेन्सिक लॅब किंवा वाईल्ड लाईफ रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती समजते अशा प्रकारचा प्रस्ताव तयार करून तो मुख्यमंत्री कार्यालयाला सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत आरेमधील मेट्रोची कारशेड ही गोरेगाव येथे हलवण्याबाबत आवश्यक तयारी करण्याचे निर्देश मेट्रोच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले त्यानुसार कामही सुरू करण्यात आलं मात्र या आदेशानंतर आरेच्या त्या जागेवर वृक्षतोड करण्यात आली त्या जागेचं काय करायचं असा प्रश्न उपस्थित झाला त्यानंतर या जागेवर पर्यावरणाशी आणि विशेषतः जंगलाशी संबंधित काम चालावे अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतल्याचं समजते कोरोनाच्या महामारीमुळे लॉकडाऊन असलेलं राज्य एकीकडे अनलॉक होत असताना दुसरीकडे मात्र भाजप सरकार मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले त्यामुळे कोरोनाचा संकट बाजूला पण सत्ताधारी आणि विरोधक असं सत्ता नाट्य उभा महाराष्ट्र पाहतोय कोरोनासारख्या सारख्या जीवघेण्या संकटामध्ये भाजपने राज्यभर मंदिरं खुली करण्याच्या मागणीसाठी घंटानाद आंदोलन केलं त्यावर आज सामनातून जहरी टीका करण्यात आली आहे याच टीकेला आता भाजपकडूनही चोख प्रत्युत्तर आलंय ज्यांच्या नेत्यांचा श्वास मंदिरात घुसमटतो आणि नाईट लाईफ मुळे फुलतो त्यांची वृत्तपत्र मंदिर बंदीच्या बाजूनेच बोलणार अशी आक्रमक टीका भाजप आमदार अतुल भातकळकर यांनी केली आहे शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून भाजपच्या आंदोलनावर ही जहरी टीका करण्यात आली आहे भाजपचं आंदोलन हे धार्मिक की सवाल यावेळी शिवसेनेकडून विचारण्यात आला त्यावर भातकळकर यांनी हे प्रत्युत्तर दिले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना डिस्चार्ज मिळालाय थकवा आणि अंगदुखीचा त्रास होत असल्याने शहा यांना एम्स मध्ये ऍडमिट करण्यात आलं होतं जवळपास दोन आठवड्यांच्या उपचारानंतर शहा यांना घरी सोडण्यात आले पोस्ट कोविड लक्षणं दिसत असल्याने अमित शहा यांना अठरा ऑगस्टला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते एम्सचे संचालक आर गुलेरिया यांच्या निगराणीखाली शहा होते तेरा दिवसांच्या उपचारानंतर अमित शहा यांना घरी सोडण्यात आले अमित शहा यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दोन ऑगस्टला समोर आली होती अमित शहा यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले त्यानंतर जवळपास दहा ते बारा दिवसांच्या उपचारानंतर चौदा ऑगस्टला शहा यांचा कोरोना रिपोर्ट हा निगेटिव्ह आला होता मंदिर खुली करण्यासाठी आज विश्व वारकरी सेवा आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पंढरपुरात आंदोलन करणार आहेत कार्यकर्त्यांनी आज सकाळी सोलापुरातील विठ्ठल मंदिर उघडलं तर आंदोलनासाठी प्रकाश आंबेडकर सोलापूरहून पंढरपूरला रवाना झालेत त्यांच्यासोबत चार काड्यांचा ताफा असून त्यात कार्यकर्ते आहेत आंदोलनाच्या सुरुवातीला चंद्रभागा स्नान होईल त्यानंतर पुंडलिक दर्शन करून प्रकाश आंबेडकर हे विठ्ठल मंदिरात प्रवेश करतील या आंदोलनाला दोनशे पेक्षा जास्त संघटनांचा पाठिंबा असल्याची माहिती देखील वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते आनंद चंदन शिव यांनी दिली आहे पोलिसांच्या नाकाबंदीमुळे वारकरी आणि वंचित बहुजन आघाडीचे मोजके कार्यकर्तेच पंढरपूरमध्ये दाखल झाल्याने एक लाख वारकऱ्यांची घोषणा हवेतच फिरणार आहे प्रकाश आंबेडकर काल काही वेळ माळीनगर इथे थांबून सोलापूरला मुक्कामाला गेले होते अतिरिक्त अधी पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी काल त्यांच्यासोबत चर्चा केली लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या टप्प्यात नियंत्रणात आलेली देशातील कोरोनाची रुग्णसंख्या पस्तीस लाखांच्या पुढे गेली आहे मागील काही आठवड्यांपासून देशातील रुग्णवाढीचा वेग हा प्रचंड वाढला असून कमी कालावधीत दुप्पट रुग्णसंख्या होण्याचं प्रमाण वाढलंय आहे रुग्णवाढीच्या अतिवेगामुळे भारताच्या नावे नकोशा जागतिक विक्रमांची नोंद झाली आहे देशात मागील काही आठवड्यांपासून सत्तर ते ऐंशी हजारांच्या सरासरीने दररोज रुग्ण आढळून येतात त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ही वेगाने वाढू लागली आहे महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णां रुग्णांची संख्या वाढल्याने दिवसभरात आढळून येणाऱ्या रुग्णांचा आकडा हा वाढतोय कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून देशात पहिल्यांदाच गेल्या चोवीस तासात एका दिवसात ऐंशी हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत विशेष बाब म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाची स्थिती ही आणखीन बिकट होत असल्याचं या आकडेवारीतून दिसून येत आहे आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूजचे ॲप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूजवर